विशाल अरे इतना लेट आलास विशाल एनी प्रॉब्लम हाँ तू कातांशी आपल्या नवीन बिझनेस बद्दल बोलणार होतास आई मीन आपल्याला पैसा पुरवण्याविषयी कम ऑन यार तुला माहिती आहे आपल्या नवीन बिझनेसला ज्या भांडवलची गरज आहे ते फक्त तुझे काकाच पुरवू शकतात इनफॅक्ट तू म्हणाला होतास की आज तू त्यांच्याशी हा विषय काढणार आहेस म्हणून अरे म्हणालो होतो यार पण ती गोष्ट काढण्याआधी माझ्या कानावर दुसरी गोष्ट आली आणि म्हणून मी माझं तोंड गप्प ठेवलं का काय झालं काकांनी उद्या वकिलाला घरी बोलवलंय ते स्वतःचं मृत्यूपत्र तयार करतायत पण काय रे असं एकदम अचानक अरे म्हणूनच मी आपल्या फायनान्सचा विषय काढला नाही आणि आणि आता तर मला काळजी वाटायला लागली कशाबद्दल काका मृत्यूपत्र तयार करतात त्याबद्दल अरे ते अजितच्या नावावर किती आणि माझ्या नावावर किती प्रॉपर्टी ठेवतील त्यावर आता लक्ष ठेवायला पाहिजेत काकासाहेब प्रथम मला हे सांगा की तुमच्या 60 लाखाच्या प्रॉपर्टीपैकी अजितला किती आणि विशालला किती विशालच्या नावावर 20 लाख रुपये ठेवा आणि अजितच्या नावावर 40 लाख रुपये नाही नाही काका नाही तुम्ही असं करू नका त्यामुळे विशालला राग येईल आणि उगाच भांडणं होतील त्यापेक्षा तुम्ही असं करा की प्रॉपर्टीचे समान हिस्से करा अजित तू या बाबतीस अगदी भोळा आहेस विशाल काय हे तू मला सांगू नकोस तुला जर समान हिस्से जर करायचे असतील तर मी या जगातून निघून गेल्यावर कर नाही काका नाही असं बोलू नका वकील साहेब मी सांगतो त्याप्रमाणे व्हील तयार करा ठीक आहे या उगवलात आपण इतक्या वेळ कुठे होतात काका मी मित्राकडे होतो आम्ही एक नवीन बिझनेस चालू करतो म्हणजे डिस्कशन करता करता रात्रच झाली अरे घरची फॅक्टरी आहे ती नीट सांभाळता येत नाही आणि नवीन कसले धंदे करतोयस काका तुम्ही असं टाकून का बोलतो कारण तुझं वागणंच तसं आहे अजित आहे नाही फॅक्टरीत गेलाय काका मी आता येताना ॲडव्होकेट गोखलेंना घराबाहेर पडताना पाहिलं तुझ्या प्रश्नाचा रोख माझ्या लक्षात आलाय आता त्याचा खुलासाही करतो नीट ऐक मी माझं मृत्यूपत्र तयार करतोय आणि त्यानुसार 20 लाख रुपये मी तुझ्या नावावर ठेवतोय आणि 40 लाख अजितच्या नावावर काका हा अन्याय माझ्यापेक्षा 20 लाख जास्त त्याला तो माझा प्रश्न आहे हा अन्याय मी सहन करणार नाही मलाही बरोबरीचा हिस्सा पाहिजेत मी माझा निर्णय बदलणार नाही काका नालायक माझ्यावर ओरडतोयस काकावर तुझ्या काका हा अन्याय मी सहन करणार नाही अन्याय सहन करणार नाही म्हणजे काय करणार असले तू थांब तुझी मिजाज उतरवतो आत्ताच्या आत्ता वकिलांना फोन करून सगळी इस्टेट मी अजितच्या नावावर करून टाकतो तुला या इस्टेटीमधला एक दमडा देखील देणार नाही हॅलो हां हां मी बोलतोय कोण वकील साहेब हां हे बघा मला माझं मृत्यूपत्र बदलायचं आहे हो त्याचं का
हॅलो. हा अमर. हा बोल विशाल. मी काय सांगतोय ते नीट लक्षात ठेव. मला विचारण्यासाठी कोणाचाही फोन आला तर सांग मी तुझ्या घरी या म्हणून. अरे काय काय प्रॉब्लेम काय? ते मी तू आल्यावर सांगतो रे. ए अरे पण समज त्या माणसाने मला तुला बोलवायला सांगितलं तर काय करणार मी? अरे नुकताच बाथरूमला गेलो असं सांग ना. मी एका तासाभरात मिररोडला तुझ्या घरी येतो. ओके. तुमचा कुणावर संशय आहे का? नाही साहेब. संशय कुणावर घेणार साहेब? कारण काकांचं तसं कुणाशी वैर नव्हतं साहेब. रिलॅक्स. हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या, हा खून चोरीच्या उद्देशानं झालेला नाही आहे. तुमच्या घरातली एकही वस्तू चोरीला गेलेली नाही आहे. म्हणजे साहेब हा खून तुमच्या काकांना जगातून नाहीस करण्यासाठीच झालेला आहे. हे सगळं कोणी केलं असेल साहेब? तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे ना. रिलॅक्स. मला एक सांगा, तुमच्या व्यतिरिक्त कोण राहतो या घरात? साहेब माझा भाऊ विशाल. कुठं आहे तो? काल रात्रीपासून तो बाहेर गेला आणि अजून परत आलेला नाहीये साहेब. त्याला या घटनेबद्दल कळवलंय? नाही. का नाही? पण साहेब काही महत्वाचे कागदपत्र घ्यायला मी घरी आलो आणि दरवाजा उघडताच हे दृश्य माझ्या समोर दिसलं साहेब. आणि मग मी तुम्हाला फोन केला साहेब. रिलॅक्स. आणि या सगळ्या गडबडीत राहून गेलं साहेब. रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा, तुम्ही मला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ शकत नाही. घरातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही. हो सर. आणि बाहेरील कोणतीही व्यक्ती घरात येऊ द्यायची नाही. कळलं? हो सर. होय अमर होय. काकांनी माझ्यावर केलेला अन्याय मी सहन करू शकलो नाही आणि म्हणूनच रागाच्या भरात माझ्या हातून त्यांचा खून झाला. पण घाबरू नकोस, मला खून करताना कोणीही पाहिलेलं नाही. अरे पण विशाल. अरे म्हणूनच मी तुला सांगितलं की कोणाचाही फोन आला तर सांग मी तुझ्या घरी आहे म्हणून. आता त्याने काय होणार आहे? हे बघ, मी राहतो दादरला. हा. आणि तू राहतो मीरा रोडला. बर. जर काल रात्रीपासून आतापर्यंत मी तुझ्या घरी होतो तर मी खून करेनच कसा? नाही हे बरोबर आहे. नाही पण विशाल मी काय? हे बघ, आपल्याला विरोध करणारे काका आता या जगात नाही आहे. आणि प्रॉपर्टीची वाटणी आता माझ्यात आणि अजितमध्ये सारखी होईल. आणि आपल्याला जो बिझनेससाठी पैसा लागणार आहे तोही मिळेल. फक्त वेळ पडली की तू पोलिसांना सांग की काल रात्रीपासून आतापर्यंत मी तुझ्या घरी होतो. येस ऑफकोर्स. हॅलो. हा आहे आहे. एक मिनिट. तुझा फोन. हॅलो. हा बोल अजित. बॅड न्यूज? कसली? काय काकांचा खून झाला? ओ माय गॉड. बोला साहेब, तुम्हाला काका साहेबांच्या खुनाबद्दल काय माहिती आहे? साहेब, ह्या बाबतीत मला कोणावरही काही आरोप ठेवायचा नाही, पण मला अजूनही एका गोष्टीचा संशय येतोय आणि मला तीच गोष्ट तुम्हाला सांगायची. सांगा, अगदी मन मोकळेपणाने सांगा. मिस्टर राजी, मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं असेलच. होय साहेब.
पण अजूनही माझ्या नजरेसमोर अशी कोणती संशयित व्यक्ती येत नाही साहेब. ओके विशाल, हा खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे होता? आदल्या रात्री मी माझ्या मित्राकडेच होतो साहेब. साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास मी निघणारच होतो तेव्हा मला अजितचा फोन आला आणि त्याने मला ही बातमी दिली. अच्छा, कुठे राहतो कुठे तुमचा मित्र? मीरा रोडला. मीरा रोडला, काय नाव काय त्याचं? अमर, अमर गांगुली. अमर गांगुली. या या मिस्टर अमर या. नाही साहेब, आपला निरोप मिळाला आणि मी ताबडतोब निघून आलो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मला एक सांगा अमर, बुधवारपासून गुरुवारी रात्रीपर्यंत हा विशाल तुमच्याकडे राहिला होता? हो साहेब. त्यांना एक दिवस राहण्याचं कारण? नाही साहेब, म्हणजे आम्ही मित्र आहोत त्यामुळे तसा तो राहतो माझ्याकडे आणि त्या दिवशी तर खास आम्ही नव्या बिझनेसविषयी चर्चा करत होतो. त्याच्यातच जास्त उशीर झाला मग मीच म्हटलं त्याला की आता मीरा रोडून दादरला जाण्यापेक्षा माझ्याच घरी राहा ना. अच्छा, तो दुपारी किती वाजेपर्यंत होता तुमच्याकडे? 1:30 वाजेपर्यंत. आणि मग काकांच्या संदर्भात भावाचा फोन येईपर्यंत तो तिथेच होता आणि मग तो मीरा रोडून निघाला. अच्छा. होय साहेब, काकासाहेबांनी मला फोन केला होता. त्यांना व्हीलमध्ये बदल करायचा होता पण नेमकं काय बदलायचं होतं हे सांगत असतानाच एकाएकी त्यांचं बोलणं फोनवरचं बंद झालं आणि थोड्या वेळाने रिसिव्हर फोनवर ठेवला गेला. बरं, मला एक सांगा, काकासाहेब जे अगोदर विल करणार होते ते नेमकं काय होतं ते मला सांगू शकाल? येस, त्यांच्या 60 लाख रुपयाच्या प्रॉपर्टीपैकी त्यांनी 40 लाख अजितला आणि 20 लाख विशाला दिलं. आय सी. म्हणजे एकूण विशालला या प्रॉपर्टीतला कमीत कमी हिस्सा मिळणार. येस सर. सर, आपण मला बोलवलं? या जाधव, या काकासाहेबांच्या केस बद्दल तुम्हाला काय वाटतंय? सर, या क्षणी तरी विशाललाच आपण संशयित म्हणून नजरेसमोर आणू शकतो. तुम्ही एक काम करा, आपल्या एका माणसाला या विशाल बद्दल चौकशी करायला मीरा रोडला पाठवा आणि त्याचा तो मित्र आहे ना अमर, त्याचीही चौकशी करायला सांगा. ओके सर, 2 दिवसात ही माहिती मिळवतो. हे बघ अजित, काका गेल्यापासून मला घरात राहावंसं वाटत नाही रे, मी गावी निघून जातो. अरे पण विशाल हा बिझनेस कोण सांभाळणार? काका गेल्यापासून मला बिझनेसमध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटत नाही. हे बघ, तू आपल्या प्रॉपर्टीची वाटणी कर, मी गावी निघून जातो यार. नाही, तू आमच्या परवानगीशिवाय शहर सोडून जाऊ शकत नाहीस. हे काय बोलताय आपण? इथे पोलिसांचा संबंध कुठे येतोय? काय म्हणायचं काय तुम्हाला? सांगतो, मला तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करायचे. व्हॉट? यस. माझ्या विरुद्ध पुरावे? हो. काय म्हणायचं काय तुम्हाला? सांगतो, या संपूर्ण केस बद्दल मला काय म्हणायचंय ना ते मी सांगतो. ज्या दिवशी तुझ्या काकांचा खून झाला त्या दिवशी तुझ्यात आणि तुझ्या काकांमध्ये काकांच्या प्रॉपर्टीवरून चर्चा झाली. त्या चर्चेचं रूपांतर भांडणात झालं आणि तुझे काका त्याच वेळी वकिलांशी बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या प्रॉपर्टीतला एक छदाम सुद्धा विशालला देता कामा नये. तू ते ऐकलंस, त्यांच्यावर हल्ला केलास आणि त्यांचा मृत्यू झाला. नाही नाही, हे खोटं आहे सगळं. खरं आहे सगळं. तू त्यांचा खून केलास आणि घाईघाईनं घराबाहेर पडलास, तुझ्या मित्राला विश्वासात घेतलास आणि असं चित्र निर्माण केलंस की तू तुझ्या मित्रासोबत होतास. नाही, हे खोटं आहे सगळं. काय पुरावा आहे तुमच्याकडे? मी सांगतो हे सगळं खरं आहे. काय नाना, तुम्ही माझ्यावर आरोप करताय? होय, कारण त्या रात्री स्वतः मी तुला या घरातून घाईघाईनं बाहेर पडताना बघितलंय. नाही नाही नाना, तुम्हाला भास झाला असेल हो. त्यांचं वय झालं असेल पण त्यांची नजर अजूनही शाबूत आहे. नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही विशाल असं काही करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं विशाल सांगतोय ते खरंय. हे बघा अजित, पोलीस ज्यावेळी संशयित व्यक्तीशी बोलत असते ना त्यावेळी त्या संशयित व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द त्यांच्या कानावर पडत असतो पण त्यांचं लक्ष त्या शब्दांवर नसतं, त्या संशयित व्यक्तीच्या डोळ्यावर असतं.
त्या संशयित व्यक्तीच्या डोळ्यातले प्रत्येक भाव पोलीस वाचत असतो, कळलं? आणि म्हणून सांगतो, आमच्या परवानगीशिवाय तू हे शहर सोडून जाऊ शकत नाहीस, कळलं? सर, आतापर्यंत मी आणि आपल्या माणसाने विशाल आणि त्याच्या मित्राबद्दल बरीच माहिती गोळा केली. तुमचा तर्क खरा ठरला दादा. हो सर, ते दोघेही जुगारी आहेत आणि त्यांना दारूचंही व्यसन आहे. रात्रभर लेडीज बारमध्ये दोघेही पैसे उधळत असतात. नक्की जाधव हा खून विशालनंच केलाय, यात शंका नाही. पण त्याचा मित्र अमर मात्र असं म्हणतोय की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी विशाल त्याच्या मीरा रोडवरच्या फ्लॅटवर होता. तो असं खोटं सांगून विशालला आपल्या पाठीशी का घालतो तेच कळत नाही. नाही, आपल्याला ठाऊक आहे की हा खून विशालनंच केलाय, तरी सुद्धा आपण त्याला अटक करू शकत नाही कारण आपल्याकडे काही पुरावा नाही. सर, निदान त्यावेळी विशाल मीरा रोडला नव्हता हे जरी प्रूव्ह करू शकलो तरी तो आपल्या जाळ्यात नक्कीच सापडेल. ते प्रूव्ह करणं फार अवघड आहे जाधव. हरकत नाही, ते प्रूव्ह होईल. आपलं नशीब आपल्याला नक्कीच साथ देईल जाधव. गुन्हेगार गुन्हा करताना एखादा प्रूफ नक्कीच मागे ठेवत असतो. साहेब आपण? हो. नाही म्हणजे काही काम होतं का? हो, मी जरा घाईत आहे म्हणून म्हणतो. मला विशालला भेटायचं. विशालला? साहेब मला वाटतं विशालने खून केलेला नाही आहे. साहेब काय रे, तू इथं कशाला आलायस? बोला, आणखी काय विचारायचं तुम्हाला? मला एक सांग, तुझ्या काकांचा खून झाला त्या दिवशी तू मीरा रोडला होतास, राईट? किती वेळा सांगितलं तुम्हाला? रात्री 1:30 मला अजितचा फोन आला तेव्हा मला कळलं की काकांचा खून झालाय. तोपर्यंत मी मीरा रोडलाच होतो. तू मीरा रोडला होतास, करेक्ट ना? अजित एक काम केलं त्याच्या विषयी. कुणाचं जे काय तू बघ ना, वाच म्हणजे कळेल. अरे हा चेक तर मी पेट्रोल पंपावर दिला होता. तुमच्याकडे कसा आला? ते पेट्रोल पंपवाल्यानेच दिला मला. मला वाटले जरा याच्यावर सही केलेली नाही, जरा तुम्ही तिकडे जाताय तर सही करून घेऊन या. नाव कम टू द पॉइंट. ज्या दिवशी तुझ्या काकांचा खून झाला त्या दिवशी रात्री 1:45 सुमारास तू हा चेक पेट्रोल पंपावर दिलास, बरोबर? खोटं आहे. कुणी सांगितलं तुम्हाला? ऐकायचं तुला कुणी सांगितलं ते ऐकायचं? साहेब हा चेक विशाल साहेबांनी दिला आहे मला पॅटो पंपावरती. एक मिनिट. हा चेक तुला कुणी दिला? विशाल साहेबांनी. कुठे दिला? पॅटो पंपावर. चेक दिला आणि सही नाही आहे याच्यावर. कधी दिला होता हा चेक तुला? ज्या दिवशी काकासाहेबांचा खून झाला त्या दिवशी. थांब, विशाल आंघोळीला गेलाय, त्याला बोलवतो मी. एक मिनिट. हा चेक तुला विशाल साहेबांनी दिला, बरोबर? पेट्रोल पंपावर. बरोबर. ज्या दिवशी काकासाहेबांचा खून झाला त्या दिवशी. तुला आठवतंय का किती वाजता दिला तुला चेक तो? म्हणजे गुरुवार होता त्या दिवशी. आठव जरा नीट, किती वाजता दिला? रात्री 1:45 टायमाला दिला रात्री. अच्छा. ज्या दिवशी तुझ्या काकांचा खून झाला त्या दिवशी तू मीरा रोडला नव्हतास. हे खोटं आहे, साफ खोटं आहे. खरं आहे ते, अगदी खरं आहे ते. पण माझ्या समोर पेट्रोल पंपवरच्या माणसानं तसं सांगितलंय. तू मीरा रोडला तुझ्या मित्राकडे नव्हतास, कळलं तुला? ज्या दिवशी तुझ्या काकांचा खून झाला त्या दिवशी तू पेट्रोल पंपावर गेलास. रात्री पेट्रोल पंपावर हा सही न केलेला चेक दिलास, तो खोटा आहे. हा, तिकडून तुला जी पेट्रोल भरल्याची स्लिप मिळाली ती सुद्धा खोटी. हे सगळे पुरावे खोटे आहेत का? हे पुरावे खोटे आहेत. विशाल, विशाल, अरे आता तरी खरं बोल. होय अजित, होय, मीच काकांचा खून केला. प्रॉपर्टी हिस्सा मला कमी मिळणार होता म्हणून मीच काकांचा खून केला. विशाल, विशाल, अरे नुसतं जरी मला सांगितलं असतं ना
तरी सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर केली असती. हे बघ विशाल, गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी तो नेमका पकडला जातो. आता मला एक सांग ना, मी तुझ्या घरी आलो नेमका त्याच वेळेला योगायोगानं तो पेट्रोल पंपावरचा माणूस हा तुझा सही न केलेला चेक घेऊन आला. माणूस ज्यावेळी सत्याच्या बाजूने लढत असतो ना आणि चांगली कामं करत असतो ना त्यावेळी नशीब सुद्धा त्याला साथ देत. बघ ना, हा तुझा सही न केलेला चेक म्हणजे तुझं मृत्यूपत्र नाही का. यू आर अंडर अरेस्ट. कम ऑन.